मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या ऐतिहासिक सिनेमांची लाट आहे. मराठीतच काय तर हिंदीमध्ये सुद्धा ऐतिहासिक सिनेमे तयार करण्यावर भर दिला जातोय. प्रेक्षकांची या सिनेमांना मिळणारी प्रसिद्धी हेच ऐतिहासिक सिनेमे करायला भाग पाडणारं कारण आहे. सध्या सिनेसृष्टीमध्ये तान्हाजी मालुसुरे, बहिर्जी नाईक, फरजंद अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांवर सिनेमे आले. यापुढे हंबीरराव मोहिते, बाजीप्रभू देशपांडे अशा दिग्गजांवर सुद्धा सिनेमे येतील. पण या सगळ्या सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका नेमकी कोण साकारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना असते. म्हणूनच आज आपण पाहूया ऐतिहासिक सिनेमांमध्ये महाराजांची भूमिका कोणी कोणी साकारली ते कलाकार. चंद्रकांत मांढरे. 1952 साली आलेल्या छत्रपती शिवाजी या सिनेमात चंद्रकांत मांढरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली. त्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातली त्यांची भूमिका आज सुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आनंद जोशी. 1981 साली आलेल्या बाळ शिवाजी या सिनेमात त्यावेळी आनंद जोशी या बाल कलाकारानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणीची भूमिका साकारली. बालपणीचा शिवबा, जिजाऊंचे त्यांच्यावरचे संस्कार आणि त्यांचा प्रवास या सिनेमातनं प्रेक्षकांनी पाहिला. डॉक्टर अमोल कोल्हे. जसजसे सिनेमे येऊ लागले तसतशी सिनेमातून दिसणारी महाराजांची भूमिका आणखीनच प्रभावी होऊ लागली. यातच एक नवा चेहरा महाराजांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आला आणि तो चेहरा म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे. राजमाता जिजाऊ या सिनेमात अमोल कोल्हे यांनी महाराजांची भूमिका साकारली. ती भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली. त्यानंतर नाटक, मालिका या माध्यमातून अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये दिसले. त्यांनी साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. महेश मांजरेकर. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमात अभिनेते महेश मांजरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली. चिन्मय मांडलेकर. फरजंद, फत्ते शिकस्त या सिनेमातून अभिनेता चिन्मय मांडलेकर प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला. चेहरेपट्टी, डायलॉग डिलिव्हरी आणि चेहऱ्यावरचे हावभाव या सगळ्यातनं चिन्मयनं ही भूमिका खूपच सुंदर उभी केली आणि म्हणूनच चिन्मय मांडलेकर याने साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षकांच्या खूपच लक्षात आहेत. शरद केळकर. नुकत्याच आलेल्या तान्हाजी या सिनेमात अभिनेता शरद केळकर यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली. छत्रपती शिवाजी महाराजच समोर उभे आहेत की काय असा अनुभव प्रेक्षकांना मिळेल असे शिवाजी महाराज शरद केळकर यांना साकारले. त्याच्या या भूमिकेचं खूपच कौतुक झालं. प्रसाद ओक. हिरकणी या सिनेमात अभिनेता प्रसाद ओक हा महाराजांच्या भूमिकेमध्ये दिसला. लवकरच अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं दिग्दर्शन करत असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी रितेशचा शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठीचा एक लुक सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आणि तेव्हापासूनच या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता आहे. आजवर छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य सांगणारे अनेक सिनेमे आले, या पुढे सुद्धा येतील. विशेष म्हणजे ज्यांनी ज्यांनी महाराजांची भूमिका साकारली तो प्रत्येक कलाकार आज प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तर यापैकी तुम्हाला कोणता कलाकार आवडला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.